नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे एन बी एस टी दोन हजार तेवीस चोवीस ची एक्झाम वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे ह्या एक्झामची तुम्ही जर तयारी करत असाल तुमच्या घरातला पाल्य जर तयारी करत असाल जो की पाचवीला असेल आत्ता सहावीला जाण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम देणार असाल तुमच्या आजूबाजूला कोणी असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणी असेल तर लगेच त्यांना ही लिंक पाठवा हे व्हिडिओ बघायला लावा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना भरपूर जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत सो so, तुम्ही सुद्धा हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला लाईक करत चला आणि बेल ऐकून क्लिक करून ठेवा चला तर जे एन बी एस टीमध्ये जी एक्झाम होणार आहे टोटल ऐंशी प्रश्न शंभर मार्कांसाठी आहे त्यातला महत्वाचा घटक महत्वाचा सब्जेक्ट मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे अंकगणित ह्या अंकगणितावरती प्रश्न कसे विचारले जातात कशा टाईपचे प्रश्न आहे आणि काठ्यान्य पातळी काय असते थोडक्यात मी तुम्हाला दाखवतोय बघा क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये इथे वीस प्रश्न येतात मॅथवरती वीस प्रश्न प्रत्येकी ए वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्काला एक प्रश्न म्हणजे पंचवीस मार्कांसाठीचं सा मॅथ आहे म्हणजे या पंचवीस मार्कांमध्ये बारा हे सहा पॅटर्न एकूण बारा पॅटर्नचे क्वेश्चन आहे हे सहा पॅटर्नचे क्वेश्चन बघा टेस्ट टेस्टमध्ये नंबर अँड न्यूमरिक सिस्टम नंबर न्यूमरिक म्हणजे काय एक दोन तीन चार ए बी सी डी ते नंबर जे असतात मूळ संख्या असतील परिमेय संख्या असतील त्यांची सिरीज विचारली जाते किंवा न्युमरिक सिस्टम असते फोर फाउंड फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन होल नंबर होल नंबर वरती ऑपरेशन करायचे त्यानुसार मल्टिप्लिकेशन मध्ये तो जो अंक वाढत वाढत जातो फॅक्टर वाढत वाढतो त्याच्याविषयी क्वेश्चन विचारले जातात डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन ऑन देम डेसिमल नंबर मधले प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन टू डेसिमल अँड व्हाइस वर्सा डेसिमल टू कन्व्हर्जन करायचं तुम्हाला फ्रॅक्शन टू डेसिमल डेसिमल टू फ्रॅक्शन याच्यामध्ये कन्वर्जन करता आलं पाहिजे मेजरमेंट ऑफ लेंथ मास कॅपॅसिटी टाइम मनी इटसेक्ट्रा याच्यावरती प्रश्न आहे तुम्हाला सातवा पॅटर्न यामध्ये सिम्प्लिफिकेशन ऑफ न्युमरिकल एक्सप्रेशन न्युमरिकल एक्सप्रेशन ऑफ सिम्प्ली करायचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे फ्रॅक्शनल नंबर ज्यामध्ये ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ लाईक फ्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन अनलाइक फॅक्टर अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शनल नंबर नॉट इन्क्लुडेड आता याच्यावर जेव्हा आम्ही आमची टीम लेक्चर घेईल तेव्हा तुम्हाला कळलंच पण फक्त हा सिलेबस किंवा सिलेबसमध्ये काय काय विचारलं जाणार आहे हा मुद्दा नोंद करा तुम्ही बाकी आम्ही लेक्चर तुम्हाला देऊ तेव्हा कळलंच तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस विदाऊट कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्हाला पर्सेंटेजवरती तुम्हाला इथे काम करावं लागणार आहे बरोबर आहे त्यानंतर पेरिमीटर अँड एरिया पेरीमीटर ऑफ पॉलिगॉन असेल एरिया ऑफ स्क्वेअर असेल रेक्टँगल असेल अँड ट्रायंगल ॲज अ पार्ट ऑफ रेक्टँगल असेल टाइप्स ऑफ अँगल अँड इट्स सिंपल ऍप्लिकेशन वेगवेगळे टाईपचे अँगल आहेत त्यांच्याबद्दलचे प्रश्न आहे डाटा अनालिसिस युजिंग बार डायग्रॅम ग्राफ अँड लाईन चार्ट डायग्रॅमॅटिकली तुम्हाला फिगर दिली जाईल त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले जाणार आहे असे हे बारा टाइप आहे आणि एक अनॅलिसिस टाईपचा क्वेश्चन आहे बघा म्हणजे अंडरस्टँडिंगचे क्वेश्चन विचारले जातात कसे उदाहरणार्थ बघा व्हॉट इज द प्राइम फॅक्टरेशन ऑफ द वन थाउजंड याचा आन्सर आहे डी म्हणजे प्राईम फॅक्टर कोणते कोणते आहे मूळ संख्यांमध्ये रूपांतरित करायचं आहे तो एक मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर काय टेस्ट ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये काय व्हॉट इज द ऑफ फर्स्ट फोर ऑड नंबर फर्स्ट फोर ऑड नंबरचा ॲव्हरेज काय आहे ते जर आपण बघितलं तर ते आहे फोर लक्षात सो अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात याच्यावरती तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या एक्झामला जर तुम्हाला क्वालिफाईड व्हायचं आहे नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर नीट लक्षात घ्या मॅथमॅटिक्सवर कशा प्रकारचे प्रश्न आहे हे जस्ट सिलेबस तुम्हाला मी ओव्हरलुक करून दिला आहे याच्यावर आधारित आमचं लेक्चर पण असणार आहे प्रत्येक घटकावरती लेक्चर आम्ही तुमच्या समोर ठेवतोय ते लेक्चर व्यवस्थित बघा हे बारा तेरा टाईपचे एक्झाम्पल नीट अभ्यासा तुमचे पंचवीस मार्क कुठेच गेले नाही सो तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्रिप्शन करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तुर्तास थांबतो धन्यवाद